स्वराजच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात उपवासासाठी खास अतिशय चविष्ट आणि लुसलुशीत असे भगराचे किंवा वरईच्या थालीपीठांची रेसिपी। ज्यावेळी घरामध्ये उपवासाची भाजणी किंवा उपवासासाठी चालणारं कुठलंही पीठ अवेलेबल नसेल अशा वेळी भगरापासून तुम्ही झटपट ही थालीपीठ बनवू शकता, मस्त लागतात। चला तर मग बघूयात आता याची कृती। थालीपीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ह्या अर्धी वाटी भगरचा किंवा वरईचा भात शिजवून घ्यायचा आहे। शिजवलेल्या भातापासून केल्यामुळे हे थालीपीठ वर कुरकुरीत आणि आत अगदी लुसलुशीत होतात। इथे मोठ्या भांड्यामध्ये वरई घालूया, पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊ। मी या ठिकाणी पॅक्ड वरई वापरली आहे, यामध्ये कुठलाही कचरा नाही। पण तुम्ही जर सुटी वरई वापरत असाल तर ती याप्रमाणे दोन भांड्यांमध्ये रोळवून घ्यावी। म्हणजे चुकून जर एखादा खडा असेल तर तो खाली राहील। कुठलेही बारीक धान्य याप्रमाणे रोळवून घेतले असता त्यातील कचरा सहज निघून जातो। भगर धुवून झाला आहे, आता याला साईडला ठेवू। इथे कढईमध्ये अर्धी वाटी भगरसाठी आपण एक वाटी पाणी घेऊया आणि आणखी पाव वाटी मीठ घालूया आणि साजूक तूप। तूप घातल्यामुळे भात अगदी मऊ शिजायला मदत होते। पाण्याला उकळी आली की धुतलेला भगर घालूया आणि यावर झाकण ठेवून मंद गॅसवर भगर शिजवून घ्यावा। बाजूच्या गॅसवर थोडं गरम पाणी ठेवावं आणि आवश्यकता असेल तर भगरामध्ये घालावं, कारण प्रत्येक भगरानुसार पाण्याचं प्रमाण हे कमी अधिक होऊ शकतं। मध्ये मध्ये एक वेळा ढवळून घेऊ म्हणजे पाण्याचा अंदाज सुद्धा कळेल। तुम्ही बघू शकता भगर अगदी मऊ शिजला आहे आणि मला हा भगर शिजवण्यासाठी साधारण दीड वाटी पाणी लागलं आहे। मी यामध्ये आणखी पाव वाटी पाणी घातलं होतं। यावर झाकण ठेवून गॅस बंद करूया आणि 5 ते 7 मिनिटांसाठी ह्या गरम कढईमध्येच वाफेवर हा भगर ठेवूया, म्हणजे तो अधिक मऊ व सुटसुटीत होईल। हे बघा, वरईचा किंवा भगराचा भात पूर्णपणे थंड झाला आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 3 बटाटे। मोठ्या आकाराचे असतील तर फक्त 2 बटाटे घ्या। इथे हे थोडे मध्यम आकाराचे बटाटे आहे म्हणून मी 2 मोठे आणि 1 छोटा बटाटा घेतला आहे। सर्वप्रथम किसणीवर बटाटा किसून घेऊया। हे बघा बटाटा किसून झाला। आता यामध्ये 1 टीस्पून जिरे, तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर नाही घातलं तरी चालेल। चवीनुसार बारीक कापलेली हिरवी मिरची, चवीनुसार लाल तिखट, चवीनुसार मीठ घालूया, साधारण 4 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट। शेंगदाणा कुटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता किंवा आवडत नसेल तर स्किप केलं तरी चालेल। बऱ्याच जणांना साबुदाणा खिचडी किंवा शेंगदाणे खाल्ल्यानंतर पित्ताचा त्रास होतो, अशावेळी तुम्ही कूट नाही घातलं तरी चालेल। वरई किंवा भगर असंही पचायला हलका असतो। हे व्यवस्थित मिक्स करू। उपवासाच्या निमित्ताने भगर भात आमटी किंवा भगराचे धिरडे आपण नेहमीच बनवत असतो, पण भगराचे हे थालीपीठ देखील अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि पचायला हलके असे असतात। हे बघा, हे व्यवस्थित मिक्स झालं। आता यामध्ये थंड झालेला भगर भात घालूया। आपण हा भात शिजवताना देखील मीठ घातलं होतं, त्यामुळे बटाट्यापुरतंच मीठ यामध्ये घालावं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हे बघा,
हे बघा, हे व्यवस्थित मिक्स झालं, तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी, हे अगदी मऊ आहे। यामध्ये पाणी घालायची आवश्यकता पडली नाही, बटाट्याच्या ओलसरपणामध्येच हे पीठ व्यवस्थित भिजवलं गेलं। पण तुमचं मिश्रण जर यापेक्षा कोरडं वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हात लावून ते व्यवस्थित मळा। थालीपीठ भाजण्यासाठी मी इथे तवा गरम करायला ठेवला आहे, शक्यतो नॉनस्टिकचा तवा वापरा। थोडस याला तेल लावून घेऊया, तुम्ही उपवासाला तेल खात नसाल तर तूप लावलं तरीही चालेल। पाण्यामध्ये हात ओला करून घेऊया। थालीपीठाच्या मिश्रणाचा थोडा गोळा घेऊ, तव्यावर ठेवूया आणि ओल्या हाताने आपल्याला हे थालीपीठ थापायचं आहे। बघा या प्रकारे थापून घ्या वरचेवर। आपण हे सैलसर भिजवलं आहे त्यामुळे थालीपीठ पटकन पसरतं। शक्यतो छोट्या आकाराची थालीपीठ थापा, म्हणजे उलटवताना तुटण्याची शक्यता नसते। मधोमध त्याला छिद्र करूया। बघा यावर झाकण ठेवू आणि मध्यम गॅसवर हे थालीपीठ भाजून घेऊया। हे बघा थालीपीठाची वरची बाजू सुकली आहे। आता याला थोडं तेल लावून घेऊ। साईड टर्न करून घेऊया। या बाजूने सुद्धा थोडं तेल लावू। मध्यम ते मंद गॅसवर हे थालीपीठ दोन्ही बाजूनी पलटून पलटून अगदी खमंग होईपर्यंत भाजून घेऊया। हे बघा थालीपीठ दोन्ही बाजूनी अगदी खमंग भाजलं गेलं। आता आपण हे काढून घेऊया। असेच काही थालीपीठ मी बनवून घेते। अतिशय चविष्ट मऊ आणि लुसलुशीत असे भगर भाताचे थालीपीठ तयार। हे बघा तुम्ही बघू शकता छान पातळ आणि मऊ असे हे थालीपीठ झाले आहे। हे थालीपीठ घरच्या गोड दह्यासोबत किंवा उपवासाच्या लिंबाच्या लोणच्या सोबत खा, अप्रतिम लागतात। दिलेल्या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे साधारण 6 थालीपीठ होतात। तुम्ही या प्रकारे थालीपीठ नक्की करून बघा। आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानसी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।